की आपलं प्रोफेशनल काम आणि आपली नाती ह्याच्यात गल्लत झाले. थोडीशी जबाबदारी माझ्यावर पण आलेली आहे. दादा हा आयुष्यभर माझा मोठा भाऊच राहील आणि माझ्या मनात दादाबद्दल नेहमी प्रेम आहे. शेवटचा संवाद काय झाला देवगिरीवरून? नाही, एकतर 19 आणि 23 मध्ये 21-22 तीन वर्ष उलट चार वर्ष झाली आणि चार वर्षात मला वाटतं थोडीशी जबाबदारी माझ्यावर पण आलेली आहे आणि मला असं वाटतं तेवढी मला वाटतं मॅच्युरिटी माझ्यातही आलेली आहे की आपलं प्रोफेशनल काम आणि आपली नाती ह्याच्यात गल्लत झाले. त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये दादा हा आयुष्यभर माझा मोठा भाऊच राहील आणि माझ्या मनात दादाबद्दल नेहमी प्रेमच आहे. तुम्ही कार्याध्यक्ष झाला आणि कार्याध्यक्ष झाल्यानंतर जी एकंदरीत ही घटना होती, जी कुजबूज चालू होती, त्या कुजबुजाविषयी तुम्हाला काही कल्पना होती? कारण अनेक बैठका तुम्ही कार्याध्यक्ष झाल्यानंतर कळाला आणि या नेत्यांविषयी चर्चा करत असताना तुम्हाला एक संधी पाहायला मिळत होती का की काहीतरी असं गप्प होत आहे जेणेकरून आपल्याला ते थांबायला पाहिजे? एक तर माझं पोट फिजिकली नाही पण इमोशनली मोठं आहे, त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी कॅमेरावर बोलणं मला संयुक्त. आता दादा आणि माझ्यात जे बोलणं झालं हे फक्त दादा आणि मला माहिती. एक तर वैयक्तिक दादा आणि माझ्यामध्ये वाद होऊच शकत नाही कारण का मी वाद कधी घालणारच नाही, कारण का दादा माझा मोठा भाऊ आहे. त्याच्यामुळे अर्थातच दादाशी मी कुठल्या विषयावर कधी इतक्या वर्षात वाद घातला नाही आणि कधी घालणारही नाही. जेव्हा दादाचं आणि माझं नातं आहे, जेव्हा पक्षाच्या बाबतीत येतं तो आमचं प्रोफेशनल आहे आणि हे आमचं पर्सनल आहे आणि मी माझं पर्सनल आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य ह्याच्यात गल्लत आता करते. आजच खूप गोष्टी झाल्या. दिस इज नॉट इन्स्टंट कॉफी. बघा ना हाऊ द स्टोरी असतो, थोडा पेशन्स स्टोरी अनफोल्ड्स. इट्स नॉट इवन बीन 24 आवर्स. आम्ही असं म्हणलं की दाशोईचे सगळे तुमचं कुटुंबीय कुटुंबाचे सदस्य होते, तुम्ही कुठेतरी एक शेवटचं बहीण म्हणा किंवा कुटुंब